नमस्कार छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोहे आणि रवा हे नेहमीचं साहित्य वापरून त्यापासून एक वेगळा नवीन असा नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत, जो तुम्ही डीप फ्राय करून बनवू शकता किंवा कमी तेलातही बनवू शकता। चला तर बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी अर्धा कप रवा घेतला आहे, नेहमीचा जाड रवा आहे, कुठलाही जाडा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे वापरू शकता। यानंतर रव्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, तर रवा भिजेल इतकं आपल्या याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। लक्षात ठेवा, जास्त पाणी इथे आपल्याला वापरायचं नाही आहे, फक्त रवा भिजवून घ्यायचा आहे। पहा, इथे मी पाणी घातलं आहे, रवा भिजला आहे। तर रव्याला आता आपण बाजूला ठेवून देऊया 5 मिनिटासाठी, तेवढ्या वेळामध्ये रवा छान फुलेल। तोपर्यंत आपण पोहे घेऊया। तर इथे पहा, दुसऱ्या बाउलमध्ये मी अर्धा कप पोहे घेतलेत। इथे मी जाड पोहे वापरते, कोणतेही पोहे तुम्ही इथे वापरू शकता। पोहे आपल्याला पाणी घालून आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। हे असे स्वच्छ धुवून घेते आणि याच्यातलं पाणी हे आपल्याला काढून घ्यायचं आहे। पाणी सगळं मी काढून घेतलं आहे। आता पोह्यांमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला। लक्षात ठेवा, यामध्ये सुद्धा जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही आहे, पोहे आपल्याला भिजवायचे आहेत, इतकंच पाणी यामध्ये घालायचं आहे। पोहे भिजायला जास्त वेळ लागत नाही, 2-3 मिनिटांमध्ये पोहे व्यवस्थित भिजले जातील। तर पहा, हे 2-3 मिनिटांमध्ये पोहे छान असे सॉफ्ट झालेत, हाताने सुद्धा कुस्करतायत। तर आपला हा जो रवा आहे तो आपण पाहूया। रवासुद्धा 5 मिनिटांमध्ये छान फुलला आहे, सगळं पाणी त्याने ॲब्झॉर्ब केलं आहे। तर हे जे पोहे आहेत ते या रव्यामध्ये आपण ॲड करूया। आता हे पोहे आपल्याला रव्याबरोबर मिक्स करून घ्यायचे आहेत। मिक्स करताना हाताने पोहे कुस्करायचे आहेत आणि छान हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता हे असं मी मिक्स केलं आहे, अगदी पोहे आणि रवा एकजीव झाले। तर आता यामध्ये आपण काही भाज्या ॲड करूया। तर इथे मी बारीक चिरलेली शिमला मिरची घेतली आहे, बारीक चिरलेला कोबी आहे। यामध्ये तुमच्या आवडीच्या तुम्ही कोणत्याही भाज्या ॲड करू शकता। तर बारीक चिरलेला मी कांदा घेतला आहे। यानंतर इथे मी फ्रोझन मटार घेतलेत, तुम्ही फ्रेश मटार घेऊ शकता किंवा तुम्ही स्वीट कॉर्न घेऊ शकता, किसलेला गाजर घेऊ शकता। तर तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या तुम्ही यामध्ये वापरा। यानंतर इथे मी लसूण घेतला आहे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्यात। यानंतर इथे मी चिली फ्लेक्स घेतल्यात तिखटासाठी। तुम्ही याऐवजी लाल मिरची पूडसुद्धा वापरू शकता, हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता। यानंतर कोथिंबीर घातली आहे। आता यामध्ये थोडेसे मसाले घालूया। तर इथे चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। यानंतर 1/2 चमचा धनेजिरे पूड घातले। यानंतर 1/2 चमचा आमचूर पावडर घातले, तुम्ही याऐवजी लिंबाचा रससुद्धा घालू शकता। तर यामध्ये पहा सगळं साहित्य घालून झालं आहे। आता हे सगळे मसाले आणि आपलं जो रवा आणि पोहे आहे ते सगळं साहित्य आपल्याला आता एकजीव करून घ्यायचं आहे। अगदी खूप छान रेसिपी आहे आणि नेहमी पोहे आणि उपमा करण्यापेक्षा तुम्ही हे करून पहा, मुलांनासुद्धा खूप आवडतात। त्याप्रमाणे याच्यामध्ये भाज्यासुद्धा आहेत आणि अगदी घाईच्या वेळेलासुद्धा तुम्ही हे बनवू शकता। तर ह्याचे असे टिक्क्या बनवून घ्यायचे आहेत। तर असा गोल आकार मी ह्याला देते आहे।
तर आपण हे डीप फ्राय सुद्धा करणार आहोत आणि शॅलो फ्राय सुद्धा करणार आहोत. जर तुम्ही शॅलो फ्राय करणार असाल तर थोड्याशा चपट्या अशा टिक्क्या बनवून घ्यायच्या, म्हणजे ते आतपर्यंत शेकल्या जातील. तर पहा इथे मी या टिक्क्या बनवून तयार केल्यात. तर आधी आपण शॅलो फ्राय करूया. तर पहा तवा मी गरम करून घेतला आहे आणि यामध्ये 2 चमचे तेल घातलं आहे. तेल छान पसरवून घ्यायचं तेला तव्यावरती. आणि आता यावरती आपण आपल्या ज्या टिक्क्या आपण बनवून ठेवल्या आहेत त्या घालूया. आपण जरी हे शॅलो फ्राय करत असलो तरी पण हे आतपर्यंत छान शिजल्या जातात भाज्यासुद्धा त्यातल्या, आणि व्यवस्थित आतपर्यंत शेकलं जातं ते, अजिबात कच्चं राहत नाही. गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवरती याला आपल्याला खरपूस असं दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं आहे. आतपर्यंत त्याला भाजलं गेलं पाहिजे असं त्याला असं प्रेस करून भाजून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये ज्या आपण भाज्या वापरल्यात त्या सगळ्या पटकन शिजणाऱ्या अशाच भाज्या आहेत. पहा कमी तेलामध्ये सुद्धा हे अगदी छान क्रिस्पी झालेत, दोन्ही बाजूने छान झालेत, आतून सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी असे खूप छान हे होतात. खूप छान रंग आला आहे याला. तर हे आपण काढून घेऊया. आणि आता याबरोबरच मी तुम्हाला डीप फ्रायसुद्धा करून दाखवते. तर इथे तेल छान गरम झालं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच हे घालायचे आहेत, नाहीतर ते जास्त तेल ओढून घेतात, शोषून घेतात. तेल छान गरम झालं आहे, यामध्ये मी टिक्क्या घातल्यात आणि थोड्याशा फ्राय झाल्यानंतर याला उलटून घ्यायचं आहे. आणि हे सुद्धा दोन्ही बाजूने व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे. पहा किती छान रंग आला आहे, अगदी मस्त झालेत. तर अशा प्रकारे तुम्हाला जर डीप फ्राय करायचे असतील हे वडे तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता. दोन्ही प्रकारे हे खूप छान लागतात, तुम्ही पाहू शकता, दिसायलासुद्धा खूप छान आहेत आणि अगदी झटपट हे बनणारी रेसिपी आहे. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझी रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून पाहताय हे सुद्धा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तुम्हाला मी एक तोडून दाखवते. पहा आतून सुद्धा हे शेकलं गेलं आहे आणि अगदी सॉफ्ट आहे, आतून वरून क्रिस्पी, आतून सॉफ्ट, खूप छान आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.